फोनाजी हा त्याच्या काळाच्या पलीकडच्या भावना व्यक्त करणारा असा रचनाकार होता आणि त्याच्या काही लावण्यांमध्ये तर एरवी जे आपल्याला असं वाटेल की विषण्णता, विषाद, तारुण्य जाणार आणि ह्याचं पुढं काय होणार आणि अध्यात्म ह्याच्यामधला सेतू अशा तऱ्हेच्या त्याच्या काही रचना आहेत. एक रचना तर त्याची रचना मुद्दाम एक ओळ आपल्याला ऐकवतो. तो म्हणतो आहे की लावण्य गुणाची खाणी असलेला असा पती कोण असेल तो मला दाखवा. म्हणजे असे पती सहज मिळत नाहीत हे आधी सांगितलं गेलं, हे आपल्या ध्यानात येईल. पुढं तो असं म्हणतो आहे की आता तारुण्य गेल्यानंतर मग येऊन तू काही सांगशील तर काय उपयोग आहे त्याचा. तिथे त्यांनी काही बाही हा शब्द वापरलाय. तो एके ठिकाणी रचना करताना कशी करतोय ते पहा. म्हणजे मी जे म्हटलं की अभिनयाची खूण कुठे दिसते तर येऊन करतो काही हा बाही असं म्हटलंय. काही बाही हा शब्द दोन ठिकाणी करून कुठे एक खूण करण्यासाठी त्यांनी जागा निर्माण केली आहे. तेव्हा शब्दांना दूर करणं, शब्दांना जवळ आणणं, त्यांची मैत्री आणि त्यांच्यामधला वेगवेगळा भाव व्यक्त करण्यासाठी रचनाकार काय करतो, त्याची खूण जर स्वर रचनाकाराने पकडली तर ती लावणी एक वेगळ्या तऱ्हेचं रूप घेऊन येते. अशी एक लावणी आपल्या पुढं गातो आहे केदार बोर्डन. पती